नमस्कार. मुंबई होम किचनमध्ये आमिता खरपुडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला इन्स्टंट लगेच इडली खाऊशी वाटली तर आपण कशी करू शकतो त्याचं मी प्रिमिक्स बनवून दाखवणार आहे, जे आपण घरामध्ये 1 ते 1.5 महिना स्टोअर करून ठेवू शकतो. तर त्याचं साहित्य मी आज तुम्हाला दाखवते. मी इथे 1 किलो हा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ हा बासमती किंवा इतर कोणताही घ्यायचा ज्याचा भात सुकटा होतो. चिकट तांदूळ घ्यायचा नाही. 1 किलो तांदळाला मी 1/2 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हे दोन्ही जिन्नस मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून फॅनखाली छान सुकवून घेतलेले आहेत आणि ते छान सुकल्यावर आपण मग त्याचं प्रिमिक्स बनवणार आहोत. तर मी असे हे तांदूळ छान असे वाळवले फॅनखाली. आपल्याला उन्हात वाळवायचे नाही आहेत. उडदाची डाळसुद्धा स्वच्छ धुवून फॅनखालीच वाळवलेली आहे. मी अगदी रात्रभर वाळवलेली आहे ती. आणि पोहे इथे मी पोहे घेतलेले आहेत. जर पोहे आणि मेथीचे दाणे घेतलेले आहेत. आता आपण हे ना तांदूळ भाजून घेणार आहोत थोडेसे, कारण तांदळामध्ये जर असा ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल. म्हणून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे छान असे. अगदी असे खरपूस नाही भाजायचे. त्याच्यातला जर दमटपणा ओलसरपणा आहे तो निघून जाईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी 1-2 ते 3 मिनटं भाजवायचे आहेत. आता हे बघा, हे माझे तांदूळ छान भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. तांदूळ भाजून झाल्यावर आपल्याला उडदाची डाळी अशीच भाजून घ्यायची आहे. अगदी मंद आचेवरच भाजायचं आहे आपल्याला. गॅस फास्ट ठेवायचा नाही. तर हे तांदूळ पण काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये आणि उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे. उडदाची डाळसुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे. जर ती थोडीफार पुढे ओलसर राहिली असेल तर त्याच्यातील ओलसरपणा किंवा दमटपणा निघून जाईपर्यंत आपल्याला ती अगदी मंदाचेवर 2-3 मिनटं भाजून घ्यायची आहे. तोपर्यंत मी मुंबई होम किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात याची कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करत जा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. मग आता हे छान आपलं वाळा भाजून झालेलं आहे. आता एक वाटीभर मी इथे पोहे घेतलेले आहेत. हे पण आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरच भाजायचे आहे. जास्त भाजायची नाही आहे त्याला. अगदी मंद आचेवर कुरकुरीत होतात की नाही बघायचे हाताने असे. तर आपल्याला कळतं भाजले तर ता पोहे. मग आपण ते काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मेथी 1 चमचा मेथीचे दाणे घातलेले आहे आपल्याला. पण हे दाणे छान भाजून घ्यायचे. अगदी जास्त भाजायचे नाही. जास्त भाजले तर ते कडवट होतात. मस्त असे छान भाजून झाले. आपण हे सगळं मिश्रण एका परातीत घेऊन सगळं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे. एकत्र मिक्स करून थंड आणि छान थंड होऊन द्यायचं फॅनखाली आणि मिक्स करून घरघंटीवर दळून आणायचं. किंवा जर कमी मिश्रण असेल तुमचं 1/2 किलो 1/2 किलो तर घरी मिक्सरवर बारीक केले करून ठेवलं तरी चालू शकतं. तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे.
थंड झालं का मी घरघंटीवर दळून आणणार, किंवा आपल्या घरात जर दळणाची मशीन असेल त्याच्यात दळायचं. आता हे बघा, ह्या पद्धतीत असं छान रवाळ असं चरचरीत मी दळून आणलेलं आहे. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इडली कशी बनवायची हे दाखवणार आहे. आपण इडली प्रिमिक्सपासून इडली कशी बनवणार याचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. बाय.